आमचे मायनोरिटी पहिली पासून आमच्या वांगडा काम करपी आमचे शेख जिना आणि आताच आमच्या बरोबर आले बाबू रुफान मुल्ला हांचे सगळ्यांचे पहिल्यात पहिली ह्या दोघांचे अभिनंदन करता. कारण ह्या दोघां खातीर आमचो मायनोरिटी सेल जो आसा हो पयले फावटी स्ट्रोंग जावपाक शकलो आणि ताकाच लागून आमच्या मायनोरिटी सेलाचेर ओके अध्यक्ष आमचो हैदर शाह हेका आमी अपॉइंट केल्लो आसा. सेक्रेटरी डॉक्टर आशफ अली ओके हैदर शाह अध्यक्ष डॉक्टर आशफ अली सेक्रेटरी आणि 46 जणांची पुराय जी आसा ही कमिटी आम्ही डिक्लेअर केल्या. या कमिटीच्या अनुसार आज सगळे जण आजच्या कमिटीच्या बैठकीत सगळे जण हजर आशिले. हांव सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता आणि मायनॉरिटी सेलची कमिटी पेडण्यापासून काणकोण पर्यंत मायनॉरिटी काम करपी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात मायनॉरिटीचे जे लोक आमचे काम करतात स्पेशली विथ द एज्युकेशन रिलेटेड आणि समाजातल्यो त्यांच्यो आशिल्ल्यो वेगवेगळ्या जाग्यार आशिल्ल्यो त्यांची ऑर्गनायझेशन्स जे त्यांची मशीद आसा थंयसले कम्युनिटी ऑर्गनायझेशन आसा ज्या ज्या जाग्यार काम करता त्या त्या थंयसरले हेड त्या थंयसरला इन्चार्ज आयज ह्या मायनॉरिटी सेलात मेंबर म्हणून हांगासर सहभागी जाल्या. हांव खूप खूप अभिनंदन करतां. मायनॉरिटीचे विविध प्रश्न भारतीय जनता पार्टी हजाय पयली सोडयत आयिल्ले आसा. भारतीय जनता पार्टीन केन्नाच मायनॉरिटी खातीर डिफरन्स करूंक ना. आम्ही सगळे भारतीय आसात, आम्ही सगळे जण हिंदुस्थानी आसा आणि आमकां सगळ्या जणांक ह्या देशाचे नागरीक हे जावन आम्ही एकत्र रित्या आम्ही जसे म्हणटा की सबका साथ सबका विश्वास ओके आणि सबका विकास ह्या तत्वाचेर आमकां गोंयांत आशिल्ल्या सगळ्या लोकांचो विकास करपाक जाय. त्याच खातीर ह्या पुराय कमिटीच्या उलयता आसतना बाबू रुफान मुल्ला हांच्यानी एड्युकेशन रिलेटेड विविध प्रश्न तांच्यानी जे मायनॉरिटी खातीर आसा तेय मांडले. आमचो शेख जिना बाब उलयता आसतना त्यांनी वेगवेगळी कडली कब्रस्तांचे विशय जे आसा हे मांडले. वेगवेगळ्या जागेर मायनॉरिटीचे विविध प्रश्न आसा ते त्यांच्यानी आताच आमच्या अध्यक्षाकडे माझ्या कडे तांच्यानी आपले सगळे प्रश्न मांडलेले आसा. निश्चितच रित्या की आयज पर्यंत जेन्ना जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेर आयल्या उपरांत आमकां जे प्रश्न लक्षात आयल्या ते सोडोवपाचो प्रश्न आम्ही सदांच केला. खास करून त्याचो उल्लेख करीन दिसता की कब्रस्तान मडगांवचे ज्या कब्रस्ताना कडेन गेली कितलीशीच वर्सां राजकारण म्हणून पळयले वयता किंवा त्या कब्रस्तानाचेर राजकारण केले वता अशें म्हाका दिसता. आणि निश्चितच रित्या उरफान मुल्ला आमच्या कडेन आयल्या उपरांत त्यांनी पुराय कब्रस्ताना खातीर जागा कशा पद्दतीन सामान्य लोकांची जागा ही विकत एक दोगती बिल्डरांनीच घेतली आणि त्या बिल्डरांनी परत ती सरकाराक दिवन आपलो म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसे सरकारा कडल्यान घेवपाचो प्रयत्न केला. जवळपास एक 18-20 लोकांचो सुमार 150 लोकांचे ऍप्लिकेशन्सही माझ्या कडे आयला. ह्या बारीक बारीक लोकांची जी जागा आशिल्ली ती एक्वायर केल्या. निश्चितच ताजेर इन्क्वायरी करून ह्या लोकांचेर अन्याय जावचो ना. बट तांकां कब्रस्तान जे आसा हे कब्रस्तान दिले वयतले ताजेरूय इन्क्वायरी जी आसा ती चालू आसा आणि तातूंतल्यानूय बी तांकां कब्रस्तान हे दिले वयतले. वेळ पडल्यार वेगवेगळे कडे तांकां ताचो कब्रस्तानचो विशय हो वेगवेगळ्या शहरांनी उरता. बट गोंयांतल्या एक प्रमुख शहरांनी आमकां ज्या ज्या जाग्यार शक्य आसा हांवें ऑलरेडी कलेक्टराकूय इन्स्ट्रक्शन दिता की कब्रस्तानचो विशय गोंयांतले रावतात ते गोंयकार आसात तांचो हो विशय सुटावो जावपाक जाय. होय विशय सरकारा कडल्यान सुटावो जातलो. वेगवेगळे कडेन स्कुलाचो विशय त्यांच्यानी मायनॉरिटी स्कुलाचो विशय ज्या ज्या जाग्यार मांडला त्यांच्या टेक्निकल स्कुलाचो न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या गायडलाईनच्या नुसार निश्चितच रित्या वॉट एव्हर हेल्प आमकां तांकां दिवप शक्य आसा हे निश्चित रित्या हे वेगवेगळे हेल्प जे आसा हे एड्युकेशनाच्या बाबतींत दिले वयतले. मायनॉरिटी भावांक आमच्या कळून चुकलां की हाज्या पयलीं वेगवेगळे राजकीय पक्ष तांचो फक्त राजकीय फायद्या खातीर वापर करून घेताले. भारतीय जनता पार्टीचे मुळात आम्ही जसे म्हटला की सबका साथ सबका विकास या तत्वाचेर मेजॉरिटी मायनॉरिटी खंयसरूच फरक न करता की पुराय सगळ्यांक घेवन बरोबर वचप आणि पुराय गोंयातल्या सगळ्या गोंयकारांचो विकास करप ह्या तत्वानुसार आम्ही पुराय त्यांचे सगळे प्रश्न सुटावे निश्चितच करतले. आणि ताच्या खातीर आम्ही कार्यरत असा. आमच्या बरोबर असलेली पुराय मायनॉरिटी कम्युनिटी ही जी आसा की सगळ्यो स्किमी जशें आमी म्हणटा की सरकारांतली हर एक स्कीम
स्वयंपूर्ण जाऊन सगळ्या गोय स्वयंपूर्ण करपा खातीर सगळ्यापर्यंत पावपाचो जो प्रयत्न आसा निश्चितच मायनॉरिटीचे कितलेशेच प्रोजेक्ट आसा कितलेशेच प्रोग्राम आसा हे प्रत्येक लोकांपर्यंत पावपा खातीर आमची 46 जणांची कमिटी मायनॉरिटी कम्युनिटी वेवस्थीत रित्या काम करतली आणि आयज पर्यंत मायनॉरिटी खातीर असलेल्यो सगळ्यो येवजण्यो खास करून त्यांच्या पर्यंत पावपा खातीर काही येवजण्यो ज्यो आसा हांव पळयता केंद्र सरकाराच्यो त्यो आयज पर्यंत आमच्या मायनॉरिटी कम्युनिटी पर्यंत पावपूच ना. ताचो फायदो जितक्या प्रमाणात मेळपाक जाय तितको फायदो जो आसा तो तांकां मेळूंक ना. आयदर तो स्कॉलरशीपचो आसतलो EWSचो आसतलो वेगवेगळ्या गजालींचो आसतलो ओके त्या बाबतीत तो तांकां मेळपा खातीर आमची कमिटी ही पूर्णपणे पावलतली निश्चित रित्या. शेख जिना बाबुरफानुल्ला ह्या कमिटीक वेवस्थीत रित्या गायड करतले आणि एक मायनॉरिटीचो परत एकदा आम्ही जसे म्हणतात की विश्वास संपादन भारतीय जनता पार्टी ही निश्चित रित्या फुडल्या वर्षभराच्या भितर त्यांनाय दिसून येतले की डिफरन्स जे वेगळ्या बाकीच्या राजकीय पार्टीच्या मदीं आणि भारतीय जनता पार्टीच्या मदीं डिफरन्स किती असा होय त्यांना कळतलो की आताच आमचं बाप शेख जिना उलयता असताना सांगले की आपण कितीशीच वर्षा काम करता पण काही लोकांक जे अजूनही बी पण लोकांक आता पटून चुकला की आता कळून चुकला की भारतीय जनता पार्टी हो एकमेव पार्टी असा जो विकासाच्या वाटेत या राज्यात पुढे वरपाक शकता जो विकासाच्या वाटेत या देशात पुढे वरपाक शकता हे त्यांना कळून चुकला आणि निश्चितच रित्या सगळे लोक जे असा हे भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट जावपाक लागलेले आहात. म्हणजे आम्ही आमच्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत जशो जशो पावपाक लागल्यो त्या खातीर हांव निश्चितच आमच्या पुराय कमिटीक हांव शुभेच्छा व्यक्त करता आणि सरकारच्यो सगळ्यो योजना आम्ही 100% त्यांच्यापर्यंत पावपा खातीर पुराय ही कमिटी गोयातल्या 12 तालुक्यांनी ही कार्यरत असलेली हांव इतकेच सांगता आणि माझी दोन उतरां पुराय करता. देव बरे. आज सकाळी उपस्थान लागून मिटींग झाली. आज माझं लोगो बी आशिले ते आणि बाकीचे इंडियन्स बी आशिले तुमची कडे बी. आज सकाळी हांवें गोयच्या उदकाच्या संदर्भातलो रिव्ह्यू आमच्या पुराय 40 मतदारसंघाचो रिव्ह्यू सेक्रेटरीयेट हॉलांत घेतलो. आमचो PCA आशिल्लो आज अत्यंत योगायोगान PWD मिनिस्टराचो पयली ठरलेलो कार्यक्रम आशिल्लो दिपक पावसकार त्या मिटिंगेक येवपाक पावलो ना पण एकंदर लक्षात आल्या उपरांत 589 MLD उदक हे आमकां ऑल टुगेदर लागता. इज अ शॉर्टेज ऑफ अराउंड 60-70 MLD उदकाची शॉर्टेज आसा. खास करून उदकाची शॉर्टेज ही बार्देस तालुक्यान आसा. नेक्स्ट शॉर्टेज 70 तालुक्यान आसा आणि तिसरी ही बिचोले तालुक्यान आसा. बार्देस तालुक्यातली शॉर्टेज लक्षात घेतल्या उपरांत आम्ही 31 मार्च पर्यंत 5 MLD प्लांट परवरी हंगासर जो आसा तो चालू करता. शिवोले हंगासर आमचे जी रुरल वॉटर सिस्टम ती काय 2 MLD चालू जाता आणि सालिगाव हंगासर आमचो वॉटर प्युरिफिकेशन प्लांट बसयता थंय 2 MLD अशें करून जी 16-11 MLD शॉर्टेज जी बार्देस तालुक्यान आसा तितूंतले हाफ उदक हे 31 मार्च पर्यंत येतले. परत हांवें डिटेल बार्देसांतलो स्टडी करून 8 दिसांच्या भितर परत एकदा रिपोर्ट सबमीट करपाक लायला. 70 तालुक्यान आमकां 7 MLD शॉर्टेज आसा. आमी एक मायनींग पीट बागुरे हंगासर आसा ताजेर पंप बसयता वॉटर प्युरिफिकेशन आणि 10 MLD उदक त्या मायनींग पिठांतल्यान काडपाचें डिसिजन जाला. फक्त मायनींग ते पीठ ताब्यात घेवपाचे निर्णय उरला बट ऑफकोर्स एप्रील पर्यंत तोय निर्णय जो आसा फायनल जातलो. बिचोले तालुक्यातले उदक आमी गांजे एडिशनल पंप फिल्टर बसयता तो फक्त जुलय ते ऑगस्ट पर्यंत वयतले. अशा पद्दतीन आमी बाकी सगळ्या जाणांक मायक्रो मॅनेजमेंट करपाक लायला. परत एकदा प्लॅनिंग वेवस्थीत रित्या करून उदकाचो प्रॉब्लेम गोयातलो म्हाज्या अंदाजान जो प्रॉब्लेम आत्ता आसा तो 31 मार्च पर्यंत एटलिस्ट म्हणजे भितरलो 60-70% प्रॉब्लेम सॉल्व जातलो. 30 प्रॉब्लेम हेवटेन तेवटेन उरता पण आमचे परत एकदा सगळे इंजिनियर्स म्हणजे PCE पासून EE पर्यंत हे सगळे जण कार्यरत असा निश्चितच भविष्य जो असा उदकाचो हो सुटावा जातो. ऑपरेशन घेता की महाजीक लागून हे सगळे चालू असं म्हणजे पण आमच्याकडे एक्सेस प्रमाणात उदक अवेलेबल असा. हा मुद्दामूच सांगता की आमच्या हांवें जे तुमकां वागुरे हेजे खणीचे उलयलो त्या खणीन उदक आसा ते काडूनच सोंपचे ना. तेजी उदक शहरात उदक राज्यात एक्सेस अवेलेबल असा. फक्त आता पर्यंत गेली कितलीशीच वर्सां ही सिस्टम जाग्यार उडोवंक ना. म्हणजे हांवें तुमकां सरळ सांगले आमकां वॉटर शॉर्टेज ना
आमची रिक्वायरमेंट 589 एमएलडी जर असेल तर आम्ही किती काढता आतापर्यंत आमका 80 म्हणजे 60-70 एमएलडी आम्ही प्युरिफाईड करू शकना. हेजो अर्थ आमच्याकडे उदक ना असे ना, आमच्याकडे कितलेशेच रिझर्वायर असे असतात की त्या रिझर्वायरांचे म्हणजे मायनिंग पीट रिझर्वायर आहेत तिथून उदक काढून काढून सोपचे ना. खुद्द माझ्या एकाच मतदारसंघात बाजारपोळेत म्हाका दिसता 10-12 रिझर्वायर असतले, तिथले उदक केन्नाच सोपचे ना आणि बरे उदक असा प्युरिफाईड वॉटर असा असे काय ना. हा ह्या बाबतीत असे नाही की माधईचे उदक कमी झालं, माधईच्या उदकाच्या बाबतीत आमका कन्सर्न असाच असा. हाचो अर्थ म्हणजे ते उदक आमका शॉर्टेज जाऊ ना. मागच्या वेळी तुम्ही एकदा म्हटलं होतं की प्रॉपर मॅनेजमेंट नसले, प्लॅनिंग नसले. ते प्लॅनिंग फाटले हा आता 2 वर्षा झाले, त्याला मी हा पर्सनली मॉनिटर करीत असा आणि जाग्यावर उडत असा सगळ्यो गजाली. आम्ही तुमकां सांगले आता पण आमचा परवरीचा प्लांट फाटल्या 1 वर्षाचे काय काम झाले ना. आता आम्ही सांगला की 15 एमएलडीचा प्लांट आता 5 एमएलडी आता दिता आम्ही, उरलेले 10 एमएलडी आम्ही फुडल्या एका काढून शिकतले. तसंच काही सांगले आता रुरल वॉटर सिस्टम आणि प्युरिफिकेशन ज्या ज्या जागेवर आमका शक्य आहे त्याच्यावर आम्ही आता आम्ही जे सालिगाव सांगला ते नवीन तळ्यात आम्ही प्युरिफिकेशन प्लांट बसयला. हांव जेव्हा मायक्रो मॅनेजमेंट एका विचारपाक लागलो बारीक बारीक गजाली त्यांना त्यो माझ्या लक्षात येऊपा लागले आणि ताज्या उपरांत एका रोखडेच वागुरे आता प्लांट बसोवपाचं आता डिसिजन झालं. वॉट एव्हर द डिसिजन टुडे आय हॅव टेकन ते 2 महिन्यांनी इम्प्लिमेंट करतात. म्हणजे जीएसआयडीसीन मिटींग आशिली, गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. लॉंग पेंडींग प्रोजेक्ट कोविडा खातीर थोडे बंद पडल्या, ते प्रोजेक्ट खंयचे फुडें व्हरप, खंयचे फास्ट ट्रॅक करप हाजेर मिटींग आशिली. तातूंत करून स्पेशली विथ हॉस्पिटल्स आनी रोड इन्फ्रास्ट्रक्चर जेची आत्ता सामकी गरज आसा त्या प्रोजेक्टाच्या बाबतीत सगळ्या हॉस्पिटल जितके प्रोजेक्ट आसा त्याका प्रायोरिटी दिल्या. बाकी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल असतले, डेंटल कॉलेज असतले, मेडिकल कॉलेजचे असतले, ज्याचं आम्ही तो कमिटमेंट एमसीएमच्या बरोबर असा ते प्रोजेक्ट. त्याचबरोबर जे प्रोजेक्ट 60-70% प्रोजेक्ट कम्प्लीट झाला, फक्त 30% आमकां काम त्यांचे उरला जसं बाणावलेचो रस्तो असतो तो 60-70% कम्प्लीट झाला. हे प्रोजेक्ट येता त्या 3 फेज म्हणजे जाता तितके बेगीन खंयचे कम्प्लीट जातले आणि 19 डिसेंबर पर्यंत खंयचे कम्प्लीट जातले, ताजे फंड प्रोव्हिजन कसे करप. त्याचबरोबर आमच्याकडे काही सेंट्रल प्रोजेक्ट आशिले ज्याचे फंडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे थोड्याकडे 70% फंडेड, थोड्याकडे 90% फंडेड. ते प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ते प्रोजेक्ट जाता तितके बेगीन पुराय करपा खातीर इन्स्ट्रक्शन केल्या. सगळे प्रोजेक्ट स्ट्रीमलाईन जातात त्यातील परत एकदा गिअर अप करून जे कोविडात जर भायर सरल्या उपरांत हे फास्ट ट्रॅक करपा खातीर असं काय डिसिजन आसा. आरक्षणाच्या बाबतीत नाराजी आहे सगळीकडे, विरोधक आहे. आता कसं असा कोणाचा वाट रिझर्व्ह झाला काय ना, त्याका वाईट दिसतलं नाही तो नाराजी म्हणतो थोडीशी खरी झाले असतली. गोवा पीपल फ्रंट ऑफ मायनिंगचे म्हणतात की लाल शेत माताने दिला तुमच्या नागरिक सगळे मशिनरी हाडून पणजेन धडधले म्हणतात त्याचे तू गेली त्याचे. हांव राज्याचो मुख्यमंत्री म्हणून तुका एकूच गजाल सांगता, जे दिसा हांवें चार्ज घेतला ते दिसाच्या आयज पर्यंत सिन्सियरली मायनींग चालू जावपाक जाय म्हणून प्रयत्न करता. कोण कितें उलयता ते म्हाका पडलेले ना. राज्याच्या हिताच्यो गजाली मायनिंगाच्या बाबतीत हांव करता आणि म्हणून तर तू सामान्य मनशाक जर मायनींग भागातल्या वचून विचारात धरले जाल्यार ताका मुख्यमंत्री कितें करता ते खबर आसा. मायन ओनराकूय जर विचारशीत धरले तू जाल्यार ताकाय खबर आहा मुख्यमंत्री कित्याक करता तो आनी कोणाच्या इंट्रस्टान करता तो. जो मनीस उलयता पळय न्ही रे तो कोणा खातीर उलयता ताका पयली घालपाचो आनी मागीर कळटले. ओके थँक्यू. टॅक्सीवाल्याची मिटींग जावपाची आसली ती कितें जाली जातली तूं आयला पद्दतीन येवपाक टॅक्सी.